गुड मॉर्निंग, रिप्लाई करा, पट 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 रिप्लाई करा, चलो फास्ट। Yes, yes, my dear students, very good morning. My voice is audible one and all? माझा आवाज सगळ्यांना येतोय? Very clear माझा आवाज सगळ्यांना येतोय? काही problem आवाजामध्ये? आवाज येत नाहीये असं कसं असं काही नाहीये ना? Yes, shall I start the lecture? yes sir, very good, very good, very good students. Okay, now we will start today's lecture. We will start the lecture C. Very first of all, mala vatte sagle fresh mind madhe asal, chaha jhala asel, angol vagere karun fresh hun basla asal, no problem, barobar. Pahila lecture jhalela aahe physics cha, and now we are going to attend the second lecture, that is chemistry. In initial lecture, previous lecture, yesterday's lecture, we know that how to study in 11th class, right? Why 11th is very important, why we are going to reach maximum percentage of marks, clear? And what is the chemistry? That definition of chemistry is also completed in previous lecture. Chemistry kuthe kuthe ahe apan te pan baghitla hota. We know that the chemistry is in everywhere. Sagalikade chemistry hai. Everywhere. From your bathroom to kitchen. From your bathroom to kitchen, chemistry is always there. Bathroom to kitchen manje sir, kal sangitla hota. टूथपेस्ट वापरतो, शॅम्पू करतो, ऑइल लावतो, बरोबर? किंवा आपण इवन जे खातो किचन मधले पदार्थ, बरोबर? केक करतो आपण, तो केक बेक होतो, बेक केलेला केक खातो आपण. सो ऑलवेज ऍट ऑल दी प्लेसेस केमिस्ट्री इज प्रेझेंट. इथपर्यंत मी तुम्हाला काल सांगितलं होतं, बरोबर आहे? इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं काल, बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? एवढं काल थोडंफार झालं होतं का नाही नॉलेज आपल्याला? अरे रिप्लाय मी फास्ट. येस ऑर नो? येस, गुड. मग आता मी माझी कम्प्युटरची स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. आज आपल्याला एक नवीन पॉइंट बेसिक मधला जो आहे तो बघायचा आहे, ए न्यू पॉइंट. तो काय बघा, मी कम्प्युटर स्क्रीन शेअर करायला लागलो, राईट? स्क्रीन तुम्हाला दिसत असेल माझ्या कम्प्युटरच्या समोर, आणि इथं मी आज चालू केलेला आहे. In today's lecture, that we are going to discuss about the matter. काय डिस्कस करायचं आहे बघा आज आपल्याला. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट मॅटर. मॅटर काय आहे, ठीक आहे? वॉट इज द मॅटर? एज यू नो दॅट इन 10th क्लास ऑल्सो, वॉट एक्झॅक्टली मॅटर इट इज. मॅटर काय बघा बरं. आपण मुन्ना भाई एमबीबीएसचा पिक्चर बघितलाय का? सगळ्यांनी बघितलाय मुन्ना भाई एमबीबीएस मूवी बघितलाय आपण? किती जणांनी बघितलं रे मला सांगा? येस ऑर नो? किती जणांनी मुन्ना भाई एमबीबीएस पिक्चर बघितला? येस ऑर नो? गिव मी रिप्लाय. मुन्ना भाई एमबीबीएस मॅटर बघायचं आहे मी तुम्हाला मूवीमध्ये नाही लागलो, ठीक आहे? मॅटर स्टडी करायचं आहे मी तुम्हाला मूवीमध्ये नाही लागलोय. काय प्रश्न विचारलाय? किती जणांनी मुन्ना भाई एमबीबीएस पिक्चर बघितलाय? हा, येस. त्याच्यामध्ये एक तुम्हाला छोटासा सीन सांगतो आणि मग तुम्हाला पुढे मॅटरकडे नेतो मी. बघा, छोटासा सीन सांगतो तुम्हाला. काय सीन होता? ज्यावेळी संजय दत्त मुन्नाभाईच्या कॅरेक्टरमध्ये असतो आणि तो हॉस्पिटलमध्ये आनंदभाई म्हणून एक पेशंट असतं, त्याला खुर्चीवरती चेअरवरती बसवलेला असतो. बघा, आनंदभाई असा आहे, बरोबर? दिसते का बघा, आनंदभाई कसा बसलेला असतो? आनंदभाई कसे बसले असतात हे असे, बरोबर? असे बसले, असे फक्त बघायला लागले. नो हालचाल, नो एनी मुवमेंट ऑफ एनी पार्ट ऑफ द बॉडी ऑफ आनंदभाई, बरोबर? ही इज इन कोमा, कोमामध्ये येतो.
आणि डॉक्टर एक्सप्लेन करा लागलेत, डॉक्टर सगळं एक्सप्लेन करा लागलेत काय, बघा मी मॅटर वरती टॉर्च पडतो, नो मुवमेंट, काही मॅटर करत नाहीये, मी मॅटरला असं करतो, मॅटरला काही कळत नाहीये, मॅटरला काहीच होत नाहीये, मॅटरला असं होत नाहीये, मॅटरला तसं होत नाहीये, मॅटर 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 असे सारखे म्हटल्यानंतर संजय दत्त चिडतो ना आणि काय म्हणतो, सारखं सारखं त्याला मॅटर म्हणू नका, तो आनंदभाई, त्याला आनंदभाई म्हणून बोलवा, बरोबर, मॅटर. आता संजय दत्तनी खरोखर जर 11वी 12वीचा तो स्वतः पेपर देऊन MBBS ला ऍडमिशन कॉलेजमध्ये घेत असता तर त्याला माहित असतं मॅटर काय असतो. त्यांनी काय केला, त्याने दुसऱ्यालाच पेपर द्यायला लावला, बरोबर, आणि चीट करून, चीटिंग करून त्यानं ते एक्झाम पास करून ऍडमिशन MBBS ला मिळवलेलं होतं. मग हेच 11वी 12वी जर त्यांनी केमिस्ट्री शिकत असता तर त्या मूवीमध्ये तर त्याला माहित असतं की मॅटर एक्झॅक्टली काय आहे, बरोबर आहे की नाही. तर मॅटर काय बघा, मॅटर विच इज एनिथिंग, बघा काय म्हणतो, व्हॉट इज द मॅटर, काय सांगतोय बघा, मॅटर इज एनिथिंग विच हॅज ए सर्टन मास अँड सर्टन अमाऊंट ऑफ व्हॉल्युम. ज्याला मास आहे, स्वतःचं वजन आहे, ज्याला मास आहे, ज्याला स्वतःचं वजन आहे आणि जे व्हॉल्युम आहे त्याच्याकडे, त्याला आपण मॅटर म्हणतो. बघा फॉर एक्झाम्पल, हा मोबाईल आहे माझ्याकडे, मोबाईल आहे, मी काय केला, हा मोबाईल याचा मास किती आहे बघितला, याला वजन बघितला मी, ह्याला काहीतरी वजन असेल ना, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, याला काहीतरी वजन असेल, बरोबर, आणि याला व्हॉल्युम पण आहे, बघा याला व्हॉल्युम आहे, तर ही जागा व्यापते व्हॉल्युम असल्यामुळे, ह्याला ठेवायला जागा लागेल ना मला कुठेतरी. मी 100 मोबाईल घेतल्याने एका छोट्याशा बॉक्समध्ये टाकले, तर बॉक्सच्या आतमध्ये जी जागा होती ती जागा भरली, परत ती जागा पूर्ण भरली, म्हणजे हे स्पेस ऑक्युपाय करतो. बघा हा जो मोबाईल आहे याला मास आहे आणि याला व्हॉल्युम आहे, त्यामुळे हा काय करतो, हा जागा व्यापतो, विच ऑक्युपाईज दी स्पेस. म्हणजे अशा गोष्टी ज्यांना जागा लागते, ज्यांना स्पेस लागते, दोज ऑल आर मॅटर्स, हे सगळे मॅटर आहेत. मग तुम्ही अगदी तुमच्या इथे बसलाय, तुम्ही आजूबाजूला चेअर बघा, टेबल बघा, फॅन बघा, बरोबर, किंवा इलेक्ट्रिक स्विच बोर्ड असू दे, आपण स्वतः आपली बॉडी असू दे, आपल्याला जागा लागतो का नाही लागत, जागा लागतो. मग आनंदभाईला मॅटर म्हणायचं नाही, का म्हणायचं नाही, आनंदभाईला काही मास नाही आहे, आनंदभाईला काही झिरो वजन आहे, आनंदभाईला व्हॉल्युम लागत नाही, बरोबर, आनंदभाईला काही जागा लागत नाही कुठे बसायला, लागतो. Therefore we can say it is matter. Clear? Matter काय आहे, मॅटर लक्षात आलं काय असतो, मॅटर म्हणजे असा कोणताही घ्या घटक ज्याला मास असेल, त्याच्याबरोबर वजन असेल आणि त्याला व्हॉल्युम असेल त्याचा स्वतःचा, आणि तो जागा ऑक्युपाय करतो, तो काय करतो, स्पेस ऑक्युपाय करतो, दॅट इज युअर मॅटर. इज दॅट क्लिअर टू वन अँड ऑल, हे समजलं मी काय सांगितलं, व्हॉट इज मॅटर, येस ऑर नो, येस, मॅटर इज एनिथिंग, एनिथिंग मॅटर इज एनिथिंग विच हॅज मास अँड व्हॉल्युम अँड दे ऑक्युपाय स्पेस. साधी सिम्पल डेफिनेशन झाली. मी तुम्हाला सांगतो बाळांनो, आपल्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, बघा आपल्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, आता कॉम्प्युटर स्क्रीन वरती पण लक्ष द्या मी काय लिहितोय, बघा आपल्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, युनिव्हर्स म्हणजे काय आलं, युनिव्हर्स म्हणजे पृथ्वी सोडून पृथ्वीच्या बाहेर पण जायचं, ठीक आहे, पृथ्वी सोडून पृथ्वीच्या बाहेर पण जायचं, इथं तुम्हाला फक्त दोनच गोष्टी दिसतील युनिव्हर्स मध्ये, मला फक्त दोनच गोष्टी दिसतील, दोनच गोष्टी, हे सोडून तिसरी गोष्ट अवेलेबलच नाहीये, अवेलेबलच नाहीये. कुठल्या त्या दोन गोष्टी, तर एक जो आहे तो म्हणजे मॅटर, तो म्हणजे मॅटर, पहिला जो आहे तो काय, मॅटर, मॅटर, बघा मी पहिला सांगितला मला एक जो दिसतो तो आहे मॅटर माझ्याकडे, आणि दुसरी जी मला दिसते ना सेकंड, ती आहे बाळांनो एनर्जी, ती आहे एनर्जी. मॅटर सोडून अजून एक मला सापडत ते आहे माझ्याकडे एनर्जी. आता एनर्जी म्हणजे कुठला, तर एनर्जी म्हणजे मी दोन गोष्टी घेऊ शकतो, बघा एक मी घेऊ शकतो एनर्जी म्हणून लाईट, एक मी घेऊ शकतो एनर्जी म्हणून लाईट, आणि दुसरी मी घेऊ शकतो एनर्जी म्हणून साऊंड, ठीक आहे, साऊंड घेतली मी दुसरी, एनर्जी मध्ये लाईट आणि साऊंड,
आता दोन्हीकडे व्यवस्थित ऑब्जर्व करा. बघा, मी मॅटर म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, मॅटर म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, अशा कोणताही घटक ज्याला त्याचं वजन आहे आणि त्याला व्हॉल्यूम लागतो, त्याला जागा लागते, तो स्पेस ऑक्युपाय करतो. मग मी जर लाईट घेतला, टॉर्च पडतो ना आपण, टॉर्च बघा, बॅटरी लावली आपण, बॅटरीतून प्रकाश बाहेर पडतो, त्याला वजन आहे का रे? सांगा मला, लाईटला वजन आहे, लाईटला मास आहे? आपण असं म्हणतो, अरे 2 किलोचा लाईट प्रकाश पडलाय बघ, 2 किलोचा प्रकाश पडलाय बघ, 4 किलोचा प्रकाश पडलाय बघ, 10 किलोचा प्रकाश पडलाय बघ, कधी ऐकलोय काय आपण? बरोबर? नो, कधीच नाही. बरोबर आहे ना? आणि आपण घरामध्ये एखादं कपाट ठेवलंय, कपाट आपण उघडला आणि कपाटामध्ये बाहेरचा प्रकाश सगळा गेला, कपाटामध्ये बाहेरचा प्रकाश गेला, आता आपण काय म्हणलं, अरे कपाटामध्ये सगळा प्रकाश भरलेला आहे, आता वस्तू बसणार नाही. बघा मी काय म्हणतोय, असं होतंय काय कपाटामध्ये? अरे सगळा लाईट गेलाय कपाटामध्ये, लाईट बसलाय सगळा, आता त्याच्यामध्ये काय बसणार नाही, कपाट पूर्ण भरलेला आहे. इज इट पॉसिबल? हे पॉसिबल आहे? सांगा, नाही पॉसिबल. हे म्हणजे याचा अर्थ काय, लाईटला मास तर नाहीयेच आहे आणि लाईटला व्हॉल्यूम पण नाही आहे, ते जागा पण व्यापत नाही, स्पेस ऑक्युपाय करत नाही लाईट. सो देअरफोर लाईट इज एनर्जी, म्हणजे हा एक वेगळा आहे. आणि साऊंड बघा, साऊंड, साऊंड आपण बोलतोय, आपण बोलतोय, आपला तुमची साऊंड बाहेर पडायला लागलाय, आवाज आपल्याला जे यायला लागलाय, तुम्ही जे ऐकायला लागलाय आता तुमच्या घरात बसून, याचं असं झालंय का रे, सोर किती जोरात बोलायला लागले, 10 किलोचा वजन माझ्या कानावर पडायला लागलाय, 10 किलोचा वजन कधीच होत नाही, त्याला मासच नाहीये. बरोबर? आणि बोलताना जे तुम्हाला तुमच्यापर्यंत ऐकू येत आहे त्याला कुठे जागा लागायला लागले का, त्याला कुठे स्पेस लागायला लागले का? नाही लागत. इट मीन्स इन युअर होल युनिव्हर्स, पृथ्वी आणि पृथ्वीच्या बाहेर सोडून बाळानं तुम्ही कुठेही जावा, तुम्हाला दोनच गोष्टी दिसतील. एक असा जे जागा व्यापणारी गोष्ट आहे म्हणजे मॅटर, आणि ते नसेल तर मग दुसरा जी जागा न व्यापणारी गोष्ट आहे ती म्हणजे एनर्जी. आणि एनर्जीमध्ये आपण काय घेऊ शकतो, लाईट किंवा साऊंड. बरोबर? आणि मॅटर, लाईट आणि साऊंड सोडून बाकी सगळं मॅटर आहे. लाईट आणि साऊंड सोडून बाकी सगळं जे दिसेल ते सगळं मॅटर आहे. एव्हरीथिंग इज मॅटर एक्सेप्ट लाईट अँड साऊंड. यू कॅन सी एनिथिंग. लाईट आणि साऊंड सोडा आणि बाकीचं ज्या गोष्टी बघणार आहे ना त्या सगळ्या मॅटर आहेत. इज इट क्लिअर टू वन अँड ऑल? इज इट क्लिअर? हे कळलं काय मॅटर आहे, मॅटर काय मॅटर आहे हे कळलं का तुम्हाला बाळानो? येस, मॅटर काय तो कळला. आता बघा, आता हे मॅटर माझ्या लक्षात आलं असेल तर मी आता थोडस हे जे लिहिलं होतं हे रद्द करतो आणि थोडं पुढच्या स्लाईडला जातो, तुम्हाला मॅटर अजून व्यवस्थित समजून देतो काय मॅटर असणार आहे. कारण हे मॅटर आपल्याला खूप महत्वाचं आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तिन्ही मध्ये लागणार आहे. बेसिक फाउंडेशन मध्ये आपल्याला तेच करायचं आहे, जे लागणार आहे आधी ते समजून घेऊया ना, मग शिकूया पुढे. मग काय म्हणलंय बघा बरोबरती, व्हॉट इज मॅटर, मॅटर काय आहे. तर इथं आला बघा काय आहे, उड्या मारत आलाय काय आहे. मॅटर इज एनिथिंग दॅट कॅन टेक अप स्पेस, दॅट कॅन ऑक्युपाय ए स्पेस. एनिथिंग काही असू दे, ज्याला स्पेस ऑक्युपाय करतो तो सगळा मॅटर आहे. मग ते तुम्ही सॉलिड वस्तू घ्या कुठली पण, सॉलिड म्हणजे काय, काय पण घ्या ना, टेबल, चेअर, दगड, विटा, माती, काय वाटेल ते घ्या. बरोबर? आपण स्वतः, आपली बॉडी. बरोबर? एखादा कोण कोरोनाने एक्सपायर झालाय त्याची बॉडी, ते जाळला तरी त्याची जी राख होते ती पण मॅटरच आहे. येतो लक्षात? किंवा लिक्विड मध्ये घ्या तुम्ही, पाणी घ्या, वॉटर घ्या, पेट्रोल घ्या, डिझेल घ्या, केरोसिन घ्या, ऑइल घ्या. बरोबर? शॅम्पू घ्या, टूथपेस्ट घ्या, ऑल आर मॅटर्स. लिक्विड फॉर्म मध्ये असला तरी पण मॅटर. किंवा गॅस घ्या, हवा घ्या, हवा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन. बरोबर? काय वाटेल ते घ्या, त्याला फक्त वजन कमी आहे पण वजन आहे ना. नायट्रोजनला काही वजन नाही का? कमी आहे पण वजन आहे त्याला. बरं, वजन जरी कमी असेल तर मग त्याला व्हॉल्यूम आहे का नाही? बघा, फुगामध्ये भरलो आपण, फुगा एवढा मोठा भरला, बलून एवढा मोठा झाला, म्हणजे काय, तो जागा घेतला ना, तो जागा घेतला गॅस. आणि जागा घेतो म्हणजे तो मॅटर आहे, स्पेस ऑक्युपाय करतो म्हणजे तो मॅटर आहे. सो ऑल सॉलिड्स आर मॅटर, ऑल लिक्विड्स आर मॅटर, एज वेल एज ऑल गॅसेस आर मॅटर. अंडरस्टूड? सो दिस इज अ सिंपल डेफिनेशन ऑफ मॅटर.
आणि याच मॅटरचे तीन स्टेट्स आपल्याला बघायचे आहेत. तीन स्टेट्स वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये जनरली आपल्या आता पृथ्वीवर या वरून, ठीक आहे, युनिव्हर्सच्या बाहेर जरी आपण आता बघितला तर युनिव्हर्सच्या आतमध्ये पृथ्वीवर या इथं, आणि पृथ्वीवर मी जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर मला काय काय दिसतं, अगदी आपल्या आजूबाजूला बघितलं तर मला काय काय दिसतं, तर मला मॅटर तर दिसतोच एनर्जी बरोबर. तो मी लाईट आणि साऊंड तर आता बघा लागलाय, साऊंड तुम्ही ऐका लागलाय, मोबाईलमध्ये तुम्ही बघा लागलाय, तिथे लाईट आहे, माझा आवाज ऐकतो, तिथे साऊंड आहे, म्हणजे एनर्जी तुम्ही आता वापरताय, एनर्जी तुम्ही ऑब्झर्व करायला लागलाय, बरोबर. आणि जे मला बाकीच्या डोळ्याला दिसायला लागलाय ते सगळं तुम्हाला मॅटर आहे. आणि याचे तीन स्टेट्स आहेत मॅटरचे. देर आर थ्री इम्पॉर्टंट जनरल स्टेट्स ऑफ मॅटर. थ्री इम्पॉर्टंट जनरल स्टेट्स. स्टेट म्हणजे ते कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तर एक तो सॉलिड फॉर्ममध्ये अवेलेबल असेल. बघा, सॉलिड फॉर्ममध्ये अवेलेबल असेल. सॉलिडमध्ये, सॉलिड म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, काही घ्या ना सॉलिडमध्ये, बरोबर. तुमचा सोफा सेट असू दे, टेलिव्हिजनचा सेट असू दे, फॅन असू दे, आपण घरात बसलोय कुठे, टेबल, खुर्ची, चेअर, बेड, बरोबर. बेडवर तर बसू नका, बेडवर झोपून लेक्चर अजिबात अटेंड करायचं नाही, आपलं लक्ष राहत नाही, बरोबर. एका चेअरवरती शांत बसून लेक्चर आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत, बघायचे आहेत, शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर हे सॉलिड असेल. दुसरा लिक्विड फॉर्म मध्ये असेल. लिक्विड मध्ये मँगो ज्यूस प्या, कोल्ड ड्रिंक्स प्या, बरोबर. किंवा अगदी आपण डेली वॉटर कन्झ्युम करतोय, कितीतरी वॉटर पितोय, वॉटर आपला वापरतोय बाथला, बरोबर, भरपूर पर्पजला, तर ते सगळे लिक्विड पण तुमचे मॅटर असतील. गॅस, मी ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड सोडतोय, असंच करतोय ना, काय असं उलट कोणाचं होत आहे, कार्बन डायऑक्साईड आपण घ्यायला लागलोय आणि ऑक्सिजन सोडायला लागलोय असं कोण करत नाही ना आपल्यात, नक्कीच करत नसणार. ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड सोडतोय, बरोबर. बाकीचे गॅसेस ऍटमॉस्फिअरमध्ये, ऍटमॉस्फिअरमध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूला. ऍटमॉस्फिअरचा अर्थ काय, आपली आजूबाजू. ऍटमॉस्फिअर म्हणजे आपल्या सगळ्या साईडला, बरोबर. तर इथं मला बरेचसे गॅसेस परत दिसतात, हायड्रोजन असू दे, नायट्रोजन असू दे, बरोबर, हेलियम गॅस असू दे, निऑन गॅस असू दे, हे सगळे गॅसेस आपल्याला दिसतात. तर हा गॅस सुद्धा मॅटर आहे, दॅट इज ऑल्सो मॅटर. बरं सर, हे तीन स्टेट्स तरी तुम्ही सांगितला, बघा. तर हे सॉलिडमध्ये मी आता एक एक्झाम्पल घेतलंय, सगळं दाखवू नाही शकत, बरोबर. सॉलिडमध्ये एक एक्झाम्पल घेतलाय, ऍपल, मास आहे, व्हॉल्यूम आहे, सॉलिड झाला. लिक्विडमध्ये मी काय घेतलो, बघा, वॉटरचा ड्रॉपलेट्स घेतलेत, वॉटर घेतलाय मी, लिक्विड, हे सगळे माझे मॅटर आहेत. गॅसेसमध्ये बाळांनो बघा, अगदी गरम गरम चहा आणला आणि चहाच्या वरती वाफ चालले ना, अगदी गरम गरम चहा आणला, चहावरती जी वाफ चालले म्हणजे वेपर्स आहेत ते. वेपर्स, ज्यावेळी वॉटरचा कन्वर्जन आपण गॅस स्टेटमध्ये करतो, वॉटरचा कन्वर्जन, त्याला आपण वेपर्स म्हणतो. तर हे काय, तो पण मॅटर आहे. सो ऑल सॉलिड्स आर मॅटर, ऑल लिक्विड्स आर मॅटर, एज वेल एज ऑल गॅसेस आर ऑल्सो मॅटर. कळलं? आदित्य, यश, निश्चल, स्नेहल, सानिका, प्रांजल, प्रतीक, मला जेवढी नावं आठवा लागले ते मी सगळ्या बोला लागलोय, बरं काय ते मला माझं नाव सरांनी घेतलं नाही असं म्हणू नका. जेवढी नावं मला माहित आहे ती मी सगळी नावं घेतोय. समृद्धी, जे जे आहेत ते सगळे, बर. म्हणजे हे झाले आता मॅटरचे स्टेट्स. मी आता काय केला, त्यातला पहिला बाजूला उचलूया, सॉलिड बद्दल जरा डिटेलमध्ये बघूया. सॉलिड कसा असतो, लिक्विड कसा असतो, किंवा गॅस कसा असतो, तिन्हीमध्ये काय फरक आहे, बरोबर. सॉलिड मध्ये काय फरक आहे, लिक्विड मध्ये काय फरक आहे, आणि गॅस मध्ये काय फरक आहे, या तिन्ही मध्ये बघा बरं. जरा ऑब्झर्वेशन करायचं, हे सगळं शिकायला पुस्तक उघडायला पाहिजे हे लागतच नाही आपल्याला. हे जरा असं फक्त आपण चालवायचं, बरोबर. कुठलाही मुलगा हुशार नसतो आणि कुठलाही मुलगा हुशार नाही असं होत नाही, लक्षात घ्या, बरोबर. नो वन इज व्हेरी ब्रिलियंट, नो वन इज व्हेरी ब्रिलियंट. कोणाच अगदी ब्रिलियंट आहे असं होत नाही. तो काय अभ्यास केला तर ब्रिलियंट, अभ्यास नाही केला तर तो ब्रिलियंट नाही असं म्हणतो आपण. तर आपल्याला फक्त आपण ठरवायचं आहे मला ब्रिलियंट व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे, त्यासाठी मला फक्त लक्ष द्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. मग सॉलिड मध्ये मी काय घेतलंय बघा बरं, इथे मला दिसा लागलाय, मला काय दिसा लागलंय रे बाळांनो, मला टेबल चेअर दिसा लागलाय, त्याच्यावरती ऍपल पण ठेवलाय, इथे एक पेन्सिल ठेवलाय, कदाचित तुमच्याजवळ आता हातात वही पेन असेल, लिहून घ्यायचंय बरं का, जे सांगतोय ते, जे सांगतोय ना, बारीक बारीक सारी गोष्टी. आता मगाशी असल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, बघा काय सांगितलं, मॅटर काय आहे, अगदी शॉर्ट मध्ये मी दिले, हे लिहून ठेवायचंय. मॅटर इज एनिथिंग दॅट कॅन टेक अप अ स्पेस,
दैट ऑक्युपाय अ स्पेस बरोबर मग त्याचे तीन स्टेट्स आहेत सॉलिड आहे लिक्विड आहे गॅसेस आहे तर रफ मध्ये लिहून ठेवा हे परीक्षेला तुम्हाला आता लागणार नाही समजून घ्यायचं म्हणजे पुढे तुम्हाला बाकीच्या 11 गोष्टी आपल्याला सोप्या जाणार आहेत इज दॅट क्लिअर यस मग हे सॉलिड लिक्विड गॅसचे एक्झाम्पल तुम्हाला दाखवून झाले होते आणि आता मी आलो होतो इथं या तीन एक्झाम्पल्स कडे काय दिसायला लागलाय मला एक अँब्युलन्स दिसा स्कूलची गाडी दिसायला लागली स्कूल बस आहे अँब्युलन्स नाही आता कोरोनामध्ये सगळीकडे अँब्युलन्स दिसायला लागले आपल्याला तर स्कूल बस आहे स्कूल बस बघा बरं स्कूल बस कितीतरी हेवी वेट आहे त्याला मास आहे बरोबर जागा लागा लागले म्हणजे व्हॉल्यूम आहे त्याला बरोबर जागा लागा लागले म्हणजे व्हॉल्यूम आहे त्याला स्पेस ऑक्युपाय करायला लागलाय म्हणून हा सॉलिड आहे रे बरोबर आता सॉलिड असायची कारण पण बरीच आहे एकच याला फक्त मास आणि व्हॉल्यूम आहे म्हणून तो सॉलिड आहे असं नाही आधी सॉलिडचे प्रॉपर्टीज काय असतात बघूया सॉलिडचे प्रॉपर्टीज काय असतात मग सॉलिड कसं ओळखायचं लिक्विड कसं ओळखायचं गॅस कसं ओळखायचं ते कळतंय सॉलिडच्या प्रॉपर्टी मधला सगळ्यात पहिला प्रॉपर्टी जो आहे तो सॉलिडला एक शेप असतो डिफायनाईट शेप म्हणजे काय तो शेप स्वतःहून बदलणार नाही बघा मी काय म्हणतोय तो शेप स्वतःहून बदलणार नाही शेप नॉट कन्वर्टेड इट सेल्फ इन टू अदर शेप बघा काय म्हणला मी थोडस व्यवस्थित सांगतो If the original shape is not converted itself into other shape, then it is called as solid. म्हणजे काय रे म्हणजे मी तुम्हाला हे मोबाईल दाखवलो बाळांनो आता हे तुम्हाला मी मोबाईल दाखवलो आणि या मोबाईलचं मी काय म्हणलो अरे चला इथं मोबाईल माझ्या हातावरती ठेवलाय आता 5 मिनिटांनी या मोबाईलचा शेप ऑटोमॅटिकली बदलणार आहे मी मोबाईल इथं दाखवा लागले आणि म्हणलं हा चला 1-2 मिनिटांमध्ये या मोबाईलचा शेप ऑटोमॅटिकली बदलणार आहे काय जादू आहे काय बदलायला काय जादू आहे नाही त्याचा ऑटोमॅटिकली शेप बदलणार नाही शेप कधी बदलणार या मोबाईलला मी घेतलो आणि असा आपटलो कुठं तर जोरात बरोबर तोडलो याला फोडलो याला याला प्रेशर लावलो याला ओढलो तरच याचा शेप बदलणार आहे बरोबर करेक्ट मोहम्मद तरच याचा शेप बदलणार आहे म्हणजे ही जी बॉडी आहे तुमची ह्या बॉडीचा शेप स्वतःहून बदलायला बघणार नाही मग स्वतःहून शेप कशाचा बदलतो का सर स्वतःहून शेप कशाचा बदलतो बदलतो की कशाचा लिक्विडचा आणि गॅसचा लिक्विडचा आणि गॅसचा पुढे गेल्यावर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतोय तर याचा शेप डिफायनाईट आहे शिवाय याचा व्हॉल्यूम पण बदलणार नाही बघा याचा व्हॉल्यूम जसा असणार आहे हा व्हॉल्यूम तसाच राहणार आहे इथं तुम्हाला जे एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी दाखवलेत जे एक स्कूल बस दाखवलाय टेबल चेअर दाखवलाय पेन्सिल दाखवलाय आता हे राऊंड पेन्सिलचं काय ट्रँगल मध्ये शेप ऑटोमॅटिकली होणार आहे का नाही होणार किंवा ह्याचा जो व्हॉल्यूम आहे या व्हेकलचा या स्कूल बसचा तो व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली बदलणार आहे का तर नाही बदलणार म्हणजेच काय याचा शेप आणि व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असतो तो स्वतःहून बदलत नाही दॅट शेप अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स आर कॉन्स्टंट मग सॉलिडचा शेप आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे सर बरोबर मग ह्याचे पार्टिकल्स कसे असतात बघा बरं ह्याचे पार्टिकल सॉलिडचे बघा मी काय केलं हा मोबाईल मी घेऊन हातोड्याच्या खाली मारला याला 100 हातोड्याचे घाव दिले 100 वेळा याच्यावर हातोडा मारला मी मोठा हातोडा 100 वेळा मारला ह्या मोबाईलचा बारीक पावडर सारखा फॉर्म होणार ना बारीक पावडर सारखे तुकडे पडतील का नाही बारीक पावडर सारखे तुकडे म्हणजे हे मोबाईल बनलाय कशापासून बघा छोट्या 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 पार्टिकल पासून मोबाईल बनलाय बरोबर आहे का नाही अगदी छोट्या 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 स्मॉल 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 पार्टिकल पासून मोबाईल बनलाय आणि हे सगळे पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ 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 आहेत खूप जवळ 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 सगळे पार्टिकल्स आहेत बघा बरं इथं दिसतंय काय तुम्हाला ठीक आहे बघा बरं इथं दिसतंय का तुम्हाला किती जणांना दिसतंय बघा बरं हे बघा इथं दाखवतो मी तुम्हाला हे बघा इथं एक पार्टिकल आहे इथं एक पार्टिकल आहे इथं एक पार्टिकल आहे इथं एक पार्टिकल आहे हे किती पार्टिकल्स आहेत बरोबर सो मेनी पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर्स हे सगळे पार्टिकल्स आहेत ना हे सगळे पार्टिकल्स आहेत पार्टिकल्स हे सगळे पार्टिकल्स आहेत येते लक्षात सो ऑल दीज आर दी पार्टिकल्स ऑल दीज आर दी पार्टिकल्स आणि सगळे पार्टिकल्स एकमेकांच्या खूप जवळ 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 आहेत बघा The all particles are very tightly packed. अगदी जवळ 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 त्याला पॅक करून त्याला तसा शेप दिला गेलाय वस्तूचा
टेबल चेअरचा शेप, छोटे छोटे पार्टिकल्स अगदी एकमेकांच्या जवळ जवळ येऊन बनलेत. येते का लक्षात? बरोबर. आपल्याला कळलं की यस म्हणून मेसेज टाकायचं लगेच, नाही कळलं की मग काय असं शांत बसल्यासारखं वाटतंय. नाही कळलं की आपण मेसेज टाकलो आणि मला काय कळेल झालं सर बडबडलं असं होतं. बरोबर. येस, ऍक्टिव्ह राहायचं ग्रुपवरती, ऍक्टिव्ह. हळूहळू तुम्हाला कळेल. आता कालपासून आपलं लेक्चर चालू झालंय आणि आम्ही तुम्हाला ऍक्टिव्ह करतो मेसेजेस मध्ये, चॅट्स मध्ये. आपण रिप्लाय देत 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 आपण बघत जायचं पुढे काय शिकायला लागले ते, त्याच पद्धतीने लिहत जायचं. सगळे सर तुम्हाला सांगतात, ठीक आहे, सगळे सर तुम्हाला सांगतात. सगळे फिजिक्सचे सर सांगतील कसं युज करायचं झूम ऍप्लिकेशन, कसं युज करायचं ॲम्बिशियस अकॅडमीचं ऍप्लिकेशन. मॅथ्सचे सर तुम्हाला त्यांच्या पद्धतीने सांगतील, ठीक आहे. येस, तर हे सगळे पार्टिकल्स खूप टाईटली पॅक आहेत एकमेकांच्या जवळ 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 जवळ. एक पॉईंट बघितला. आता दुसरा पॉईंट काय बघा बरं सॉलिडचा. इथं काय म्हणलंय? व्हायब्रेट अगेन्स्ट वन अनादर, व्हायब्रेट अगेन्स्ट वन अनादर असं म्हणलंय. म्हणजे याचा अर्थ काय? समजा मी एक मोठा स्टीलचा रॉड घेतला. बघा, एक मी स्टीलचा रॉड घेतलोय, मोठा स्टीलचा रॉड. स्टीलचा रॉड असतो ना, बरोबर. स्टीलचा रॉड मी घेतला, एका बाजूला मी हातात इथं असं पकडलं, एका बाजूला इकडे पकडलं आणि दुसऱ्या बाजूला इकडे जर मी ठोकायला चालू केलो तर आपल्या हाताला व्हायब्रेशन जाणवतो का नाही रे? सांगा बघू. मी रॉड पकडलोय हातामध्ये आणि दुसऱ्या बाजूला मी इथे ठोकायला चालू केलो तर आपल्या हाताला व्हायब्रेशन जाणवतो का नाही? जाणवतो. म्हणजे इथं मी ठोकलो तर व्हायब्रेशन इथंपर्यंत पास व्हायला लागलाय. बरोबर. म्हणजे सॉलिड मध्ये काय होतं? व्हायब्रेशन पास होतो. बरोबर श्रुती? बरोबर आहे की नाही? श्रुती फ्रॉम पुणे, श्रुती फ्रॉम पुणे, महम्मद फ्रॉम कराड, आदित्य अँड यश फ्रॉम वाडी अँड गणेशवाडी, प्रतीक फ्रॉम कोल्हापूर, अजून कोण आहे? प्रांजल फॉरम फ्रॉम आळते, निश्चल फ्रॉम धामणी. बरोबर. आपण कुठून कुठून सगळे एकत्र आलोय. बरोबर. फ्रेंडशिप तुमची लवकरच व्हायला पाहिजे सगळ्यांची. येस, तर व्हायब्रेशन पास होतात. बळानो एक तुम्हाला मेसेज देतो आधी. हे आपलं झूमवर लेक्चर चालू आहे त्यामुळे कधी कधी 30 मिनिटांनी आणि कधी कधी 45 मिनिटांनी सेशन एंड होतो. सेशन एंड झाल्यावर परत लगेच जॉईन करायचं आहे याच आयडीला, ठीक आहे. जरी सेशन एंड झाला तर परत लगेच विदाउट एनी ब्रेक लगेच जॉईन करायचं आहे त्या आयडीला. ओके, सेम आयडीला लगेच जॉईन करायचं आहे परत, कारण एक तासाचं लेक्चर आपलं होणार आहे कम्प्लीट. झूम वरती लेक्चर असल्यामुळे झूमचा ते प्रॉब्लेम आहे, एक झूमचा तो प्रॉब्लेम आहे. आपल्या अकॅडमीच्या ऍपवर हा प्रॉब्लेम नाही आहे पण झूम वरती हा प्रॉब्लेम आहे. 30 किंवा 45 मिनिटांनी सेशन एंड होतो आणि एंड झाला की आपल्याला तो परत जॉईन करायला पाहिजे. येस, तर मग सॉलिडचं आपल्याला कळलं काय? बघा बरं, सॉलिडचे पार्टिकल्स खूप टाईटली पॅक आहेत आणि त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होत आहेत, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स मिळतात. हे झालं सॉलिडचा पार्ट. आणि दुसरं काय म्हणलंय बघा, डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. आता हा मोबाईल मी इथं ठेवला, हा स्वतः त्याचा त्याचा तो पुढे जायला बघेल का? त्याचा त्याचा तो पुढे नाही जायला बघत. पण इथं जर मी पाणी ओतत असतो वरून, पाणी ओतत असतो बरोबर, तर पाणी मूव्ह व्हायला बघतो, स्वतः मूव्ह व्हायला बघतो. पण हा मूव्ह होणार नाही स्वतः. बरोबर. तर सॉलिड पार्टिकल्स डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. जर मी लिक्विड घेतलं तर ते स्वतः फ्लो होतो ना. लिक्विडची ती प्रॉपर्टी आहे, त्याचं त्याचं ते फ्लो होणार. बरोबर. आता नदीतलं पाणी जात असतंय बघा, कंटिन्यू नदीमध्ये पाणी वाहत असते. असं काय झालंय काय? तिकडे नदीच्या एका बाजूला कोणीतरी बसलंय आणि तिकडनं तो पाणी ढकला लागलाय आणि मग ते पुढे चाललंय, कधीच नाही होत. बरोबर. सो दॅट वॉटर पार्टिकल्स आर फ्लोईंग इट सेल्फ, वॉटर पार्टिकल्स आर फ्लोईंग इट सेल्फ, दे कॅन मूव इट सेल्फ. बट सॉलिड पार्टिकल्स दे डू नॉट मूव इट सेल्फ, दे डू नॉट मूव फ्रॉम प्लेस टू प्लेस. त्यासाठी तुम्हाला त्याला उचलून इकडे ठेवायला पाहिजे. क्लिअर? तीन गोष्टी कळाल्या सॉलिडच्या. सगळे पार्टिकल्स टाईटली पॅक असतील, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात. आणि तिसरा काय सांगितला? डू नॉट मूव फ्रॉम प्लेस टू प्लेस. अंडरस्टूड? व्हेरी गुड देन, व्हेरी गुड. सो नाव गोईंग फर्दर, आता लिक्विडचा अभ्यास करा बरं. आता लिक्विड काय आहे? लिक्विड बघा बरं, सॉलिड मध्ये आपण काय म्हणलं? टाईटली पॅक पार्टिकल्स आहेत. मग लिक्विड मध्ये कसा असतो? आता लिक्विड मध्ये मी एक्झाम्पल घेतलोय, मिल्क घ्या, वॉटर घ्या, ज्यूस घ्या, बरोबर, काय पण घ्या. फक्त आता लेक्चर होईपर्यंत घेऊ नका, लेक्चर होईपर्यंत लक्ष द्या. बरोबर. नाहीतर असते की करणं सवय, जरा चहा बघितली की चहाची तलप होते, ज्यूस बघितला की ज्यूसची तलप होते,
बरोबर असं काही करू नका, समोर लक्ष द्या. तर इथं लिक्विड मध्ये काय आहे, लिक्विडचा शेप म्हणतो मी हा डेफिनेट शेप नाहीये, लिक्विडचा शेप हा डेफिनेट नाहीये. का नाही आहे बरं, बघा वॉटर तुम्ही ग्लास मध्ये होता, पोर दी वॉटर इन टू ग्लास, पोर दी वॉटर इन टू दी ग्लास, सो देन वॉटर कॅन टेक दी शेप ऑफ ग्लास. नाव यू पोर दी वॉटर इन टू दी अनादर कंटेनर, अनादर कंटेनर, सो नाव दी वॉटर कॅन टेकिंग दी शेप ऑफ कंटेनर, बरोबर. मग तो कंटेनरचा शेप घेईल आणि कशामध्ये, तर दुसऱ्यामध्ये होता, त्याचा शेप बदलत जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही होत नाही तसा तो शेप घेणार, बरोबर. मग ते वॉटर असू दे, मिल्क असू दे, बरोबर, ज्यूस असू दे, यस मोहम्मद, बरोबर. तर तो त्याचा शेप घेतो, गेन करतोय, त्याचा शेप तो घेतोय, सॉलिड असं घेत नाही. आणि व्हॉल्यूम जो आहे वॉटरचा, तो व्हॉल्यूम पण कसा आहे, डेफिनेट आहे, व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट आहे. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे काय, मी दुकानातून जर एक लिटर दूध पॅकेटमध्ये आणलो, बघा मी दुकानातून जर एक लिटर दूध पॅकेटमधून घेऊन आलो आणि ते एक लिटर दूध मी एका दुसऱ्या कंटेनरमध्ये ओतला, तर तो एक लिटरच राहणार आहे ना, का असं होणार आहे, पॅकेटमध्ये एक लिटर होतं आणि मी ते परत एका दुसऱ्या तांब्यामध्ये ओतलो त्याचं अर्धा लिटर झालं, परत मी ते तांब्यातनं घेतलो आणि गरम करायला मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवलो, एक लिटरचं दोन लिटर दूध झालं, असं होतंय का, नाही. सो दॅट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज डेफिनेट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम बदलणार नाही, बदलणार काय, फक्त शेप, ओनली शेप चेंजेस, व्हॉल्यूम नॉट चेंजेस. सॉलिड मध्ये काय झालं, सॉलिड मध्ये शेप कॉन्स्टंट, ऑल्सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट, सॉलिड मध्ये शेप पण कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट आहे, पण लिक्विड मध्ये फक्त व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, शेप नाही, शेप बदलत जाईल, ज्या भांड्यात ओतणार त्याचा तो शेप घेणार. क्लिअर, क्लिअर माय डिअर स्टुडंट्स. नाही 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 रे मोहम्मद, नाही मोहम्मद नाही, असं नाही, दे आर कॉम्प्रेसिबल इन सम एक्सटेंट, असं नाही. वॉटर जो, वॉटर तू जर घेतलास वॉटर, तर वॉटर हा इनकॉम्प्रेसिबल आहे, वॉटर इज परफेक्टली इनकॉम्प्रेसिबल, इट इज अन आयडियल फ्लूइड, वॉटर इज अ परफेक्टली इनकॉम्प्रेसिबल, वॉटर इज अ आयडियल फ्लूइड. कॉम्प्रेसिबल तुमचा ऑइल असेल, थोडासा ऑइल अगदी जर असं कॉम्प्रेस होतोय, जास्त नाही, अगदी जराच, जास्त कॉम्प्रेस पण होत नाही ऑइल, आणि वॉटर तर इनकॉम्प्रेसिबलच आहे, त्याला आयडियल फ्लूइड म्हणतो आपण वॉटरला. तो सगळा पुढचा प्रश्न झाला, बरं, आपण ते पुढे गेल्यावर बघायचं. आता इथं बघा बरं, हे सोडून तुम्हाला अजून काही एक्झाम्पल आठवतील का रे, मी तुम्हाला तीन एक्झाम्पल दिलेत, आता तुम्ही आठवा बाकीचे एक्झाम्पल काय असतील लिक्विडचे. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन व्हायला लागलंय, दॅट ब्लड इज ऑल्सो लिक्विड, नो, इट इज इन द फॉर्म ऑफ लिक्विड, असे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही आठवू शकता. आता याचे पार्टिकल मी कसे दाखवलेत बघा, लिक्विडचे हे बघा, हे पार्टिकल जरा लांब लांब दाखवलेत, सॉलिडचे खूप जवळजवळ होते, बघा बरं सॉलिडचे कसे दाखवले तुम्ही, हे बघा, व्हेरी टाईटली पॅक, सॉलिडचे पार्टिकल व्हेरी टाईटली पॅक, लिक्विडचे कसं दाखवलंय बघा, नॉट टाईटली पॅक्ड, अगदीच टाईटली पॅक नाही आहेत, पण एकमेकांच्या जवळ आहेत, बरोबर. लिक्विडचे पार्टिकल अगदीच टाईटली पॅक नाही आहेत, पण थोडे एकमेकांच्या जवळ आहेत, दे आर क्लोज टू इच अदर्स, नो डाऊट, लिक्विड पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर, बट दे आर नॉट टाईटली पॅक्ड, दे आर नॉट टाईटली पॅक्ड. म्हणजे मी एक लिटर पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्धा लिटर ह्यात आणि अर्धा लिटर ह्यात केलो ना, इझिली केलो ना, अर्धा लिटर ह्यात अर्धा लिटर ह्यात इझिली ब्रेक केलो अर्धा अर्धा लिटर मध्ये, परत अर्धा लिटरचा परत मी परत थोडा थोडा 250 मिली ब्रेक केलं, येतोय लक्षात. म्हणजे मला त्याला इझिली काय करता येतं, थोडस बाजूबाजूला करता येतं, लिक्विडच्या मॉलिक्युल्सला इझिली मी बाजूबाजूला केलं इझिली, सो इट इज क्लोज टुगेदर्स बट नॉट टाईटली पॅक्ड, हे एक लिक्विडची प्रॉपर्टी झाली. आता लिक्विड व्हायब्रेट होतो का, 100% होतो, पाण्यामध्ये खडा टाका, पाण्यामध्ये खडा टाका, तुम्हाला व्हायब्रेशन दिसतात बघा, वेव वेव गेलेले दिसतात, ते खडा टाकला की वेव तयार होतो ना, असे वेव चाललेत पाण्यामध्ये, दिसतो का नाहीये, येस वेव्स फॉर्मेशन झालंय, म्हणजे व्हायब्रेशन्स पाण्यामध्ये पण होतात, जसं सॉलिड मध्ये व्हायब्रेशन झालं तसं व्हायब्रेशन्स लिक्विड मध्ये पण होतात, क्लिअर, येस.
आणि याची मूवमेंट जर आपण बघितलो तर बघा, पाणी ओतलो, पुढे जायला चालू झालं, हळू स्लोली पुढे जायला चालू झाला, म्हणजे त्याला लिटल मूवमेंट आहे. आता स्लोली का जायला चालू झाला, जर गॅसला कंपॅरिझन तुम्ही केला तर गॅस किती फास्ट जातो ना, गॅस जम्मकन पुढे जातो, गॅसची मूवमेंट फास्ट होते. त्याच्या कंपॅरिझनला लिक्विडची मूवमेंट ही थोडीशी स्लो आहे. अंडरस्टूड? द मूवमेंट ऑफ लिक्विड एज कम्पेअर टू गॅस इज स्लो, देअरफोर वी कॅन से हियर लिक्विड हॅज ए लिटल मूवमेंट. अंडरस्टूड? लिक्विड कॅन फ्लो इट सेल्फ विथ ए लिटल मूवमेंट. अंडरस्टूड? असं लिक्विड फास्ट मूव करणार नाहीये. Is that clear? Clear, my dear students? Any doubts? Laksh dala itha prayan? Understood or not? So simple, no? It is so simple. So simple. Now see, what about gases? What about gases? Ata gases ka? Ata gases la baga bara. Example getla mi chala. Railway cha engine madun dhur bahar pada lagla hai. बरोबर, स्मोक चाललाय बाहेर बराच, दॅट इज अ पार्ट ऑफ गॅस. यू कॅन फील एअर इन द बलून, यू कॅन फील द एअर इन द बलून, दॅट इज अल्सो पार्ट ऑफ गॅस, राईट? देन गॅसेस फ्रॉम वोल्कॅनोज म्हणजे काय? ज्वालामुखी ज्यावेळी बाहेर पडते ना, तर त्या ज्वालामुखीमधून बरेचस गॅस बाहेर पडलेला दिसतो आपल्याला ज्वालामुखीमधून. बरोबर, खूप एक्झाम्पल असतील, खूप. ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियम, निवॉन, लिथियम, कुठला पण गॅस घ्या, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन गॅस, बरोबर, कुठलाही गॅस घ्या. आता ह्या गॅसेसच्या बद्दल बोलायचं झालं तर गॅसला शेप आहे का बघा बरं. आधी गॅसला शेप आहे, अजिबात गॅसला शेप नाही. गॅस असा पसरलेला असतो ना, पाहिजे असा गॅस सगळा असा पसरलेला आहे, सगळं असं विस्कटलेला आहे गॅस. So no definite shape. Yes, my dear friends, असं मी तुम्हाला सांगितलं होतं 45 मिनिटांनी हा सेशन बंद होतो, परत आपल्याला जॉईन करायचं आहे तर आपण जॉईन केलेला आहे. सो फॉर दॅट पर्पज व्हेरी थँक्स टू इच अँड ऑल. आपण लगेच पटकन सगळेजण जॉईन झालेलं आहे. गुड व्हेरी गुड. सो शॅल आय कंटिन्यू? Shall I continue with same slide? Yes. Good. Display sagyanna? Tit slide display samor sagyanna? Sagyanna slide display mi screen share karun thevle parat aay tashi jashi hoti tashi. Yes. Reply fast. Always show your enthusiasm when you learn anything from the faculty of ambitious academies cha faculty kadun jeva apan shikat asto na tevha aplya kade enthusiastic pana paije tasach jashi teacher kade tasa baka. Tar shape definite ahe tyacha kade, volume definite ahe aplya kade, nahi shape jo ahe to definite nahi ahe, to tasa pasarto, volume pan tyacha badalto, volume badalto karan gas compressible ahe. Volume kasa badalto baka, balloon madhe bharla gas, त्याला दाबा, बलून मध्ये गॅस भरलो आपण त्याला कॉम्प्रेस करा. व्हॉल्यूम चेंजेस नो, दॅट व्हॉल्यूम चेंजेस, शेप चेंजेस, इट इज नॉट कॉन्स्टंट, दॅट इज व्हेरिएबल. बरोबर, सो दॅट व्हेरिएबल शेप इज देअर, व्हेरिएबल व्हॉल्यूम इज देअर. अंडरस्टूड? कॅन यू थिंक एनी अदर एक्झाम्पल्स? मगाशीच सांगितलं एक्झाम्पल मध्ये कुठलं पण घ्या, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, काय पण घ्या रे, काय पण घ्या, कार्बन डायऑक्साइड, मिथेन गॅस, एनिथिंग, वेपर्स, वॉटर मधून पास होणारे वेपर्स, ऑल दीज आर दी गॅसेस, दीज आर दी गॅसेस. आणि पार्टिकल कसे आहेत बघा, एकमेकांपासून खूप लांब. बघा, पार्टिकल्स दे आर नॉट क्लोज टुगेदर, दे आर स्प्रेड आउट झालेत, एकमेकांपासून लांब पार्टिकल्स आहेत, लांब चालले, जवळजवळ थांबणं हे पसंतच करत नाहीत. जसा की स्कोप मिळाला, जरा जरी असं वाटलं की उद्या सुट्टी आहे तर घरातच थांबायचं नाही, पळायला चालू करायचं, तसं गॅस झालंय. एका ठिकाणी जवळजवळ थांबणारच नाही ग्रुप, लांब जरा जरी मिळले, जागा मिळाली की पसरले, बघा जागा मिळाली की पसरले. बरोबर, जसे 80 माणसं असतात,
अशी माणसं जागा मिळाली की तिथे झोपतात बरोबर. सो दॅट पर्टिक्युलर नेचर ऑफ गॅस. वेन समथिंग स्पेस इज गिव्हन टू गॅस देन दे आर इमिडिएटली स्प्रेड आउट. अंडरस्टूड? सो दॅट पर्टिक्युलर नेचर ऑफ गॅस इज देअर. दे ऑल्सो वायब्रेट फ्रीली. दे वायब्रेट बट फ्रीली व्हायब्रेशन इज देअर. फ्री व्हायब्रेशन असे फिरतात ना, जातात झम 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 पुढे फ्रीली फ्रीली व्हायब्रेट होत जातात एकमेकाला ढकलत. हे गॅसेस मध्ये जाणवतं. आता हे तिन्ही जर मी एकमेकांना कम्पेअर केलं, बघा वेन यू कम्पेअर सॉलिड लिक्विड अँड गॅस विथ इच अदर्स, मी हे जर तिन्ही गोष्ट एकमेकांना कम्पेअर केलो तर मला काय सापडणार आहे? जर मी एकमेकांना कम्पेअर केलो तर मला काय मिळतो? बघा बरं, कम्पॅरिझन करताना मी काही फॅक्टर घेतो. शेप तिन्हीचा कसा असणार, व्हॉल्यूम तिन्हीचा कसा असणार, पार्टिकल तिन्हीचे कसे असणार, मुवमेंट कसे असणार, आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल्स बरोबर. आता मला कोणकोण आन्सर्स फास्ट देतात बघूया. हे सगळं माहिती मी तुम्हाला सांगितलंय आणि मला आता फक्त मी विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर पाहिजे. ज्याला कुणाला समजलेला आहे त्याचा आन्सर पटकन मला मिळेल बरोबर. तर चला एक छोटासा आपण क्विझ खेळूया. कोण बनेगा करोडपती, राईट? छोटासा क्विझ. खरोखरच कोण बनेगा करोडपती नाहीये, तेवढे पैसे आमच्याकडे नाहीयेत बळानो एक एक कोटी रुपये द्यायला, लक्षात. सो ए स्मॉल क्विझ इज टू बी दॅट. चलो फर्स्ट क्वेश्चन इज दॅट, व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द शेप ऑफ सॉलिड. व्हॉट इज द शेप ऑफ सॉलिड? येस, व्हेरी गुड. इट इज अन डेफिनेट शेप. इट इज अन डेफिनेट शेप. दॅट इज युअर कॉन्स्टंट शेप बरोबर. नो चेंज ऑफ शेप ऑफ सॉलिड इट सेल्फ. व्हेरी गुड. तर याचा शेप आहे बघा डेफिनाइट, आला डेफिनेट शेप. व्हॉट इज द शेप ऑफ लिक्विड? व्हॉट इज द शेप ऑफ लिक्विड? व्हेरी गुड स्नेहल. शेप इज नॉट डिफाइनाइट. यश, व्हेरी गुड. शेप इज नॉट डिफाइनाइट. शेप लिक्विडचा डेफिनेट नाही, कॉन्स्टंट नाही, शेप बदलतो म्हटलं आपण. व्हॉट इज द शेप ऑफ गॅस? व्हॉट इज द शेप ऑफ गॅस? येस, दॅट इज नॉट डेफिनाइट. हे पण डेफिनेट नाही आहे गॅसचा शेप. व्हेरी गुड. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड? व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड? सॉलिडचा व्हॉल्यूम कसा असतो? द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज अगेन डिफिनाइट. कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज देअर ऑलवेज. सॉलिड इज हॅव्हिंग डेफिनेट व्हॉल्यूम. देन व्हॉट अबाउट लिक्विड? लिक्विड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज इट डिफिनाइट और नॉन डिफिनाइट? व्हेरी गुड माय डियर स्टुडंट्स. बघा पहिल्या दुसऱ्या दिवशी असं कोणाला जमत नाही झटझट आन्सर द्यायला. व्हेरी गुड. व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा काय चेंजिंग नाहीये रे बाळानो. कोण तर चेंजिंग टाकलंय, चेंजिंग नाहीये. लिक्विडचा व्हॉल्यूम बदलतो का? मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, मी एक लिटर दूध दुकानातून घेऊन आलो मिल्क, आणि ते पॅकेट मधून जर मी भांड्यामध्ये टाकलं तर व्हॉल्यूम बदलतं का? नाही, ते एक लिटरच राहणार बरोबर. याच्यात ना त्याच्यात, त्याच्यात ना याच्यात, कशातही होता ते एक लिटरच राहतो. सो व्हॉल्यूम इज डिफिनेट. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज डिफिनेट. येस महम्मद, आलं लक्षात? व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज डिफिनेट. देन व्हॉट अबाउट गॅस? टेल मी, व्हॉट अबाउट गॅस? व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इट डिफिनेट और नॉन डिफिनेट? व्हेरी गुड, गुड स्टूडेंट्स. श्रुती, व्हेरी गुड. नॉट डिफिनेट, नॉट डिफिनेट. रेडमी सी थ्री कोणाचं आहे मला माहित नाही बरं का. इथे मला रेडमी सी थ्री नाव दिसायला लागलंय. कोणाचा मोबाईल आहे मला माहित नाही, त्यामुळे नाव घेता येत नाही मला चार्ट सेक्शन मध्ये. ठीक आहे, ओके. आता पार्टिकल्स बघा बरं. पार्टिकल्स सॉलिडचे पार्टिकल्स कसे आहेत? सॉलिडचे पार्टिकल्स ऑप्शन्स देतो पाहिजे असेल तर. ऑप्शन्स, युअर ऑप्शन्स आर ऑन युअर कम्प्युटर स्क्रीन्स. येस, दे आर टाइटली पॅक्ड, क्लोज टुगेदर अँड फ्रीली मुव्हिंग. Tightly packed, close to each other, freely moving. Tightly packed, yes. Yes, ni mistake kela hota, parat lage reply dila hai. It is tightly packed. Tightly packed. Agdi zavar zavar. Baga ita dishta hai baga, hai baga. Figure madhe baga. Figure madhe baga. Agdi zavar 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 zavar. Tightly packed. Liquid madhe baga. Liquid madhe tightly packed nahi hai. Pan agdi free pan nahi gas sarkha. Agdi gas sarkha free pan nahi hai. Tightly packed pan nahi hai. Pan kasa hai? Close to each other. मीडियम नाही म्हणायचं याला, क्लोज टू इच अदर म्हणायचं. जवळपास आहे, जवळ 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 आहे. क्लोज टू इच अदर, राईट? क्लोज टुगेदर.
क्लोज टूगेदर. गैस बघा कसं आहे, नॉट क्लोज टू इच अदर. गॅस पार्टिकल्स आर नॉट क्लोज टू इच अदर्स, दे आर स्प्रेड आउट. बरोबर, ते स्प्रेड आउट झालेलं असेल. सॉलिडचे मुवमेंट होतो का रे? सॉलिड स्वतः फ्लो होतो, जादू करतो सॉलिड? नाही. बरोबर, तर सॉलिड मध्ये मला मुवमेंट दिसत नाही. डू नॉट मूव, डू नॉट मूव. लिक्विडची मुवमेंट होते का? चला, लिक्विडची मुवमेंट होते का बघा. यस, व्हेरी गुड यश. लिक्विडची मुवमेंट होते, लिटल होते. कशी होते? लिटल. सांगितलं होतं गॅसच्या कंपॅरिझनला, गॅसच्या कंपॅरिझनला समृद्धी. व्हेरी गुड. गॅसच्या कंपॅरिझनला जर आपण मुवमेंट बघितला तर कशी होते? इट इज अ लिटल मुवमेंट एज कम्पेअर टू गॅस. गुड, व्हेरी गुड. आणि गॅसची मुवमेंट कशी होते बघा, बरं, फास्ट आहे ना. द मुवमेंट ऑफ गॅस इज व्हेरी फास्ट. क्लिअर? द मुवमेंट ऑफ गॅस इज व्हेरी फास्ट एज कम्पेअर टू लिक्विड. मी असं जर सोडला, ऑक्सिजन गॅस सोडला, समजा ऑक्सिजन गॅस सोडला, कसा ऑक्सिजन गॅस पळतो ना, झमझम झम. मध्ये टेलिव्हिजनला दाखवलं होतं बघा, ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि एवढे एक्सपायर झाले. एक्सेस ऑक्सिजन पण चालत नाही बाळा, ऑक्सिजन आहे म्हणून आपण घ्यायला पळणार, एक्सेस ऑक्सिजन पण चालत नाही शरीराला. कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये चांगली असते. बरोबर, कारण ते किती प्रेशरनं गेलं असेल ऑक्सिजन, त्याला किती प्रेशर असेल बघा. तर स्फोट झाला म्हणजे ते किती फास्ट मूव्ह करणार आहे ना. बरोबर, सो ह्यूज प्रेशर देअर, ह्यूज प्रेशर. एक्झाम्पल्स मध्ये मी काय घेतलं बघा, बरं, सॉलिड मध्ये पेन घ्या, टेबल घ्या, चॉक घ्या. एक्झाम्पल्स मध्ये लिक्विड मध्ये मी वॉटर, ऑइल, पेट्रोल काही घेऊ शकताय. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला फक्त समोर दिले तिथे. बरोबर, दीज आर दीज सम एक्झाम्पल्स. गॅस मध्ये बाळानो मी ऑक्सिजन घेतला, एअर घेतला. इज दॅट राईट? सो दीज आर दीज सम एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. इज दॅट क्लिअर स्टुडंट? इज दॅट क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का मॅटरचं बेसिक? मॅटरचं बेसिक तुम्हाला सगळ्यांना कळलं का सांगा बघू? यस, किती किती जणांना कळलंय मॅटरचं बेसिक? मी तुम्हाला आता सांगितलं ते काय काय आहे मॅटरचं बेसिक. आलं लक्षात मॅटरचं बेसिक? यस. आता हे जे आपले लेक्चर्स आहेत, ठीक आहे, आता शेवटी एक दोन तुम्हाला माहिती असायला पाहिजे गोष्ट तुम्हाला ती सांगतोय. आपल्याकडे जे ऍप्लिकेशन आहे आपलं अकॅडमीचं, ॲम्बिशियस अकॅडमी फॉर सायन्सचं, या ऍप्लिकेशन मध्ये बाळांनो झूमवरचे आपले जे लेक्चर्स आहेत, जर हे कोणाचे मिस झाले असतील किंवा कोणाला परत बघायचं असेल, तर हे लेक्चर झूमवरचे सुद्धा मी अपलोड डेली करणार आहे आजपासून. कालचं लेक्चर मी अपलोड नाही केलं कारण कालचं रेकॉर्डिंग केलं नव्हतो मी, पण आजपासूनचे जे लेक्चर्स आपले झालेले आहेत ना, हे सगळे लेक्चर्स मी अपलोड करतोय आपल्या ऍप्लिकेशनवरती. तुम्हाला ते कुठं चेक करायचं आहे मी सांगतो, कुठं चेक करायचं आहे. जे लेक्चर्स झूमवरचे होणार आहेत ते लेक्चर्स तुम्हाला, समजा आता केमिस्ट्रीचं लेक्चर आपला झूमवरचा झालाय, तर आपल्याला आपल्या अकॅडमीच्या 11th केमिस्ट्रीच्या ग्रुपवर तुम्हाला जायचं आहे. 11th केमिस्ट्रीच्या ग्रुपवर तुम्हाला जायचं आहे. 11th केमिस्ट्रीचा ग्रुप ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला वरच्या बाजूला ऑप्शन्स आहेत बघा. ओव्हरव्ह्यू ऑप्शन आहे, बॅच ऑप्शन आहे, स्टुडंट ऑप्शन आहे. बरोबर, त्याच्या पुढे गेलो आपण, स्टुडंटच्या पुढे गेलो तर परत तिथे तुम्हाला व्हिडिओज म्हणून एक ऑप्शन आहे, व्हिडिओज. आणि व्हिडिओजच्या पुढे लाईव्ह क्लास म्हणून ऑप्शन आहे. या बाजूला सरकवत सरकवत जायचं, सरकवत जायचं असं वरती. बॅच ओपन केला की त्याच्यामध्ये एका बाजूला असे स्लाइड करायचे. तर त्या व्हिडिओज मध्ये हे झूमचे लेक्चर मी अपलोड करणार आहे, तिथे तुम्ही ते लेक्चर बघू शकताय परत रिपीट बघायचं असेल तर. आणि त्याच्या पुढे असं स्लाइड केल्यावर जे लाईव्ह क्लासचं ऑप्शन आहे, त्या लाईव्ह क्लासमध्ये आता तुमचं कालचं फिजिक्सचं लेक्चर झालं होतं, ते ऍटोमॅटिक रेकॉर्डिंग होऊन त्या लाईव्ह क्लासमध्ये दिसतं. म्हणजे ऍप वरती घेतलेलं लेक्चर तुम्हाला लाईव्ह क्लासच्या टॅबमध्ये दिसेल, त्या बॅच मध्ये जाऊन लाईव्ह क्लासला. आणि झूम वर घेतलेले लेक्चर व्हिडिओज मध्ये तुम्हाला दिसेल, लाईव्ह क्लासच्या आधीच ऑप्शन आहे तिथं. येतंय लक्षात? यस. त्याच ऍप वरती आम्ही तुम्हाला आता 4 दिवस अजून पुढे जाऊ देत, तुम्ही ऍप्लिकेशन वापरा, मग त्याच ऍप वरती आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट, तुमचे नोट्स असतील त्या नोट्स, त्याच ऍप्लिकेशन वरती तुमच्या टेस्ट, ह्या सगळ्या आम्ही तुम्हाला हळूहळू हळूहळू दाखवत जातो, शिकत जाल तुम्ही त्याच्यावरून. मग क्लिअर? क्लिअर वन अँड ऑल माय डियर स्टुडंट्स? इज दॅट क्लिअर? एनी डाऊट्स अप टू दिस? यू हॅव, इफ यू हॅव एनी डाऊट्स देन प्लीज आस्क मी. यस, स्नेहल, श्रुती, यश, समृद्धी, प्रांजल,
प्रतीक, निश्चल, वेरी गुड, ठीक है। तर आता शॉर्ट मध्ये बघा बरं, अगदी शॉर्ट मध्ये आज आपण काय काय बघितलं, अगदी शॉर्ट मध्ये आता थीम फक्त समजून घ्यायचा, आज काय काय बघितलं, उद्या आपण नवीन पॉइंट चालू करणार आहे। मॅटर म्हणजे काय आपण बघितला, बरोबर, मॅटर म्हणजे आपण काय बघितला, व्हॉट इज मॅटर तो झाला, त्याच्यानंतर मॅटर नंतर आपण मॅटरचे स्टेट्स बघितले, सॉलिड, लिक्विड आणि गॅस। सॉलिड डीप मध्ये बघितला कसा असतो, पार्टिकल कसे असतात, लिक्विड डीप मध्ये बघितला कसा असतो, त्याचे पार्टिकल कसे असतात, आणि गॅस डीप मध्ये बघितला त्याचे पार्टिकल कसे असतात, ठीक आहे। आणि मग आपण सगळ्याचं कंपॅरिझन सुद्धा करून ठेवलं इथं, जर कुणी नोट्स लिहिला नसेल तर लेक्चरचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ते अजून एकदा बघत 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 नोट्स काढून ठेवा, पुढे मागे घेऊन ते बघता येतंय, ते नोट्स सगळे लिहून ठेवा, ठीक आहे। तर आता इथे एक तास कंप्लीट झालेला आहे आपला, 10:15 ते 11:30 लेक्चर होतं, एक तास कंप्लीट झालेला आहे। पुढचं लेक्चरचं टायमिंग मॅथमॅटिक्सचं मी तुम्हाला ग्रुपवरती टाकलेलं आहे, लक्षात। तर मॅथमॅटिक्सचं पुढचं लेक्चर होईल, थोडस सरांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे मॅथ्सचा, जसं केमिस्ट्रीला आणि फिजिक्सला आमच्याकडे इथं वायफाय आहे, वायफायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मॅथ्सला सगळे हे घरातून लेक्चर चालू आहेत, सरांच्याकडे जरास रेंजला प्रॉब्लेम आहे, तेवढं तुम्हाला मॅथ्सला थोडं ऍडजस्ट करायला लागेल, ते पण लेक्चर तुमचं अगदी इंटरेस्टिंग व्यवस्थित होईल, लक्ष द्या तिकडे, ते पण अटेंड करा, ते पण लिहून घ्या। उद्या परत तुमचे तिन्ही लेक्चर होतील, आहे त्याच टायमिंगला, अर्ली मॉर्निंग ऍट 9:00 देर इज अ लेक्चर ऑफ युअर फिजिक्स, देन आफ्टर 15 मिनिट्स ऑफ ब्रेक अगेन यू हॅव अ सेकंड लेक्चर, दॅट इज केमिस्ट्री, दॅट इज एक्झॅक्टली ऍट 10:15 AM शार्प, अँड युअर द लास्ट लेक्चर दॅट इज फॉर मॅथ्स। सो ऑल थ्री लेक्चर्स अगेन वी प्लॅन टू कंडक्ट इन टुमारो, सो अटेंड द सेम क्लासेस। शॅल आय स्टॉप हियर, शॅल आय स्टॉप, थांबू इथे, यस, ओके, सो नाव थँक्यू व्हेरी मच डिअर स्टुडंट्स, थँक्स।